सर, काल दगडफेक झाली, त्यानंतरला हल्ला झाला आणि काही कार्यकर्ते जखमी आहेत, पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत. तुम्ही जवळजवळ 15 मिनिट आता जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, काय नेमकी चर्चा झाली? मी अगोदर सांगतो की ही पहिल्यांदा ज्यावेळेस मतभेद झाले त्या कमानीवरनं, त्याच्यानंतरच माझं असणार गावकऱ्यांशी बोलणं झालं होतं आणि आपण त्याच्यातला तोडगा काढू असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. त्यानंतर माझं कलेक्टरशीही बोलणं झालं होतं या इश्यूवरती, तो एकंदरीत रिझॉल्व्ह झाला होता असं त्या ठिकाणी हे होतं. मी त्यावेळेस कलेक्टर समोर असं मांडलं होतं त्यावेळेस की गावाकडून तो असणारा इश्यू आपण काढून घेऊ, कलेक्टरनी स्वतःच्या अखत्यारीत घ्यायचा, DPDC मध्ये तो इश्यू घेऊन त्याच्यावरती शासनच पूर्णपणे निर्णय घेईल आणि कमान ही बांधल्या जाईल. त्याचं प्रत्येक ठिकाणी हे झालेलं आहे, काय नियमही झालेला आहे. इथे म्हटलं तर एक कमान बाबासाहेबांच्या नावाने आणि एक कमान ही शिवाजी महाराजांच्या नावाने DPDCच बांधेल अशी असणारी परिस्थिती होती. तो निर्णयही माझ्या अंदाजानं होत आला होता आणि कदाचित आत्ताही मी असताना कलेक्टरांशी त्याविषयी बोललो तर ते म्हटले पालकमंत्र्याशी असताना बोलणं झालं होतं, फक्त DPDCचं कशा रीतीने घ्यायचं हा निर्णय झालेला नाही, पण इन प्रिन्सिपल त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. ही बातमी जी आहे ती माझ्या अंदाजानं मी गावकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं त्या सगळ्या. पण कालचा जो असणारा मोर्चा जो आहे आणि या सगळ्या दंगलीच्या पाठीमागे जे आहे ते मी आता असणारं कलेक्टरना असणारं विनंती केली आहे की लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वातावरण पूर्णपणे गडूळ व्हावं या दृष्टिकोनातून काही जणांचे रोल्स आहेत का, काही आंबेडकरी चळवळीमधल्या काही गैर आंबेडकरी चळवळीमधल्या संघटनांचा ह्याच्यामध्ये रोल आहे का हा त्यांनी असणारा त्या ठिकाणी तपासावा आणि योग्य कारवाई त्या ठिकाणी करावी. दगडफेक झाली ही मला माहिती आहे, काही पोलीस जखमी झालेत अशी सुद्धा असणारी परिस्थिती आहे. जे ऍक्च्युअल असतील त्यांनाच म्हटलं होतं आपण असणारा अरेस्ट केलं आणि प्रोड्यूस केलं तर त्याच्यातलं असणारं चांगलं होईल असं म्हटलंय. शक्यता मी असणारा विनंती केलेली आहे त्यांना की त्यांनी कोणालाही अरेस्ट करू नये, जी काही माहिती आहे ती माहिती करेक्ट करावी आणि नंतर मग केसेस दाखल केल्यानंतर नॉमिनल अरेस्ट जी असते ती नॉमिनल अरेस्ट आपण दाखवू. कलेक्टरने आश्वासन दिलं की SP आणि ते बसून याच्यावरती असताना फायनल निर्णय त्या ठिकाणी घेतील. मी जनतेला आवाहन करतोय की त्यांनी शांतता बाळगावी, दोन्ही बाजूंच्या असताना शांतता बाळगावी त्या ठिकाणी आणि त्यांच्या मनाप्रमाणे असणारा निर्णय होईल एवढंच मी असणारं सांगतोय. भडकवण्याचं कोणी कामकाज करत असेल तर त्याला त्यांनी खतपाणी घालू नये अशी माझी असणारी जनतेला असणारं विनंती. गेल्या 1.5 महिन्यापासून खरं तर गावामध्ये हे वातावरण चिघळत होतं, गावातील या दलितांवर काही लोकांनी बहिष्कार सुद्धा टाकला होता, मात्र जिल्हा प्रशासनाचे जे अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी वरिष्ठ अधिकारी यांनी गावात जाऊन समेट घडून आणण्याचा कुठलाही प्रयत्न केला दिसून येत नाही. केवळ बा आपल्याकडे येतील आणि आपण बसूनच त्यांच्याकडे निर्णय घेतली, कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांचे फेल्युअर असं तुम्हाला वाटत नाही? नाही, मला वाटत नाही, कारण मी जे संपर्कात आहे म्हणून मी तुम्हाला एवढी माहिती त्या ठिकाणी देऊ शकलोय की दोन्ही बाजूंचे असणारं माझ्या माहितीप्रमाणे प्रशासनाचं बोलणं झालं होतं आणि हा जो मी तोडगा त्यावेळेसही मांडला होता तो त्यांच्याशीही डिस्कस करण्यात आला होता आणि त्यामध्ये मान्यता सहसा निर्माण होत होती दोन्ही ग्रुप्समध्ये. फायनल निर्णय झाला असता तर कदाचित DPDC मधला सुद्धा तो निर्णय होईल, पण मी आता असताना म्हटलंय दोन्ही गावाच्या ह्याच्यामध्ये न होता DPDC ने आपला फायनल निर्णय त्या ठिकाणी घ्यावा आणि त्या कमान ज्या आहेत त्या शासनच बांधेल असं त्यांनी जाहीर करावं असं मी कलेक्टरला या ठिकाणी बोललोय. सर, त्या कमानीच्या बांधावरून काही राजकीय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.